विविध साहसी खेळांचा मिलाप असलेला इंडिरो या स्पर्धेला पुण्यात सुरुवात झाली. पांचे तेथे प्रसाद पुरंदर यांच्या हस्ते या स्पर्धेचा फ्लॅग ऑफ झाला. नॅशनल एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचं हे 16 वर्ष आहे. यावर्षी 25 किलोमीटर, 70 किलोमीटर आणि 100 किलोमीटर अशा 3 विविध रूटमध्ये ही स्पर्धा होणार असून यामध्ये ओपन, अमेच्युअर, कॉलेजियन्स, ज्युनियर, ज्युनियर विक्स अशा विविध 12 कॅटेगरीज करण्यात आल्या आहेत. यावर्षी सायकलिंग, ट्रेकिंग, कायाकिंग, रिव्हर क्रॉसिंग अशा विविध थराला सामोरं जात स्पर्धकांना ही स्पर्धा पूर्ण करावी लागणार आहे. तर त्याचबरोबर त्यांच्यापुढे वेळेचंही बंधन असणार आहे, त्यामुळे स्पर्धकांचा कस पाहणार या स्पर्धेत कोण बाजी मारतोय याविषयी उत्सुकता आहे. शिर्डीत देश विदेशातील मॅरेथॉन धावपटूंचा मेळा भरला आहे. चॅम्स एन्ड्युरन्स संस्थेमार्फत उद्या शिर्डीत घेण्यात येणाऱ्या साई मॅरेथॉनमध्ये रनर्स रनर जमलेत. नायजेरिया आणि भारतातील अनेक धावपटू शिर्डीत दाखल झालेत. साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्तानं उद्या शिर्डीत साई मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. या सर्व स्पर्धकांची आज शिर्डीतील सेंट लॉरेन्स हॉटेलमध्ये एक परिषद पार पडते. आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा सरकारला घरचा आयर देत कायदा सुव्यवस्थेचे कसे 3-13 वाजले त्याचं जिवंत उदाहरण धुळे शहरात उजागर इथं केलं. धुळे शहरातील अवैध धंद्याविरुद्ध सातत्याने कठोर भूमिका घेणारे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आज दुपारी स्वतः शिवाजी रोडवरील स्वामी समर्थ मंदिरासमोर आणि समांतर पुलाखाली सुरू असलेल्या 2 सट्टाफेडींवर धाड टाकली. यावेळी तेथे अंकसट्टा नावाचा जुगार खेळला जात असल्याचं समोर आले. गोटे आणि त्याच्या समर्थकांनी तेथे सट्टा खेळणारे आणि 4-5 जणांना रंग्यात पकडले. तसंच तेथील जुगाराची साधना आणि रोकड असा ऐवज ताब्यात घेतला. इचलकरंजीतील डॉक्टर अरुण पाटीलकडून कुमारी माता आणि विधवा महिलांच्या बाळांना विकत घेणाऱ्या 2 दाम्पत्यांना अटक करण्यात आली. चंद्रपूर आणि नवी मुंबईतील नेरूळ इथल्या दाम्पत्यांना अटक करण्यात आली. अर्भकाची तस्करी करून त्या अर्भकाची 7-8 लाख रुपयाला विक्री करणाऱ्या इचलकरंजीमधील जवाहरनगर भागातील डॉक्टर अरुण पाटीलला केंद्रीय पथकानं रंग्यात पकडलं होतं. त्यानंतर चंद्रपूर आणि नेरूळ इथे शिवाजीनगर पोलिसांची पथकं रवाना झाली होती. चंद्रपूर इथले अनिल चहांदे आणि प्रेरणा चहांदे या दाम्पत्याचा पोलिसांनी तपास केला. या तपासात चांदे दाम्पत्यानं अरुण पाटीलकडून बाळ खरेदी केल्याचं मान्य केलं. त्यानंतर पथकानं नेरूळच्याही अमोल सवाई आणि आरती सवाई या दाम्पत्याची चौकशी केली. त्यांनीही अरुण पाटीलकडून बाळ खरेदी केल्याचं मान्य केलं. या प्रकरणात एका डॉक्टरचं नाव समोर आलं, त्यामुळे मध्यस्थी करणारा डॉक्टर कोण याचा पोलीस शोध घेत आहेत. 2 बाळ विक्री केल्याचे समोर, त्यातील एक अमोल सवाई डॉक्टर मुंबईचे आहेत, नवी मुंबईचे, त्यांना दिलं होतं. आणि एक बाळ अनिल दशरथ चांदे इंजिनियर आहे, हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. त्या दोघांची चौकशी केली असता ते दोघं मिळून आले. त्यामध्ये अमोल सवाई तसेच अनिल दशरथ चांदे आणि प्रेरणा चांदे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. आणि दोघांची लहान मुलं ते आपण CWC चाइल्ड वेलफेअर सेंटर कोल्हापूर येथे ठेवलेली आहे. आणि या दोन्ही कपलकडे अधिक चौकशी चालू आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या नगरसेवकानं आरोप करत 2 दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती. गोपाल तिरमारे असं तक्रारदाराचं नाव आहे. दरम्यान गोपाल तिरमारेवर याआधीच बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तर राजकीय वैमनस्यातून तक्रार दाखल केल्याचा बच्चू कडू यांचा दावा आहे. नगरसेवक 376 दाखल आहे. त्यांनी अशा प्रकारच्या हातोशी पकडून बिना हातोशी पकडलेला आहे. राज्य सरकारनं त्याला व्यवस्थित ध्यान आहे आम्हाला फसवण्याचा. तुम्ही सांगा, ज्या माणसाला खरूच लागलं नाही, एक असं गोप्या कोणा लावलं नाही, कोणातरी धमकी दिली, ते आमचे कार्यकर्ते नाही, त्याचा काही संबंध आमच्या सोबत नाही. आणि याच्या मागं बच्चू कडूचा हात आहे म्हणून माझ्यावर 307 दाखल होते. मी त्या दिवशी 7 तारखेला मिनिस्टरच्या बैठकीला होतो. पण कायमचा बच्चूकडूचा आवाज महाराष्ट्रातला दाबण्यासाठी चूप बस नाही तर जयला जावं लागेल अशा प्रकारची भूमिका आता सत्ताधाराची दिसते. आणि त्याचे हे परिणाम आता आम्हाला भोगावं लागतो. म्हणजे पार्टी देशील तर लाल दिवा भेटल, पार्टीत नाही करशील आंदोलन नाही थांबवशील तर अंदर जावं लागेल अशी याच्या मागची भूमिका. माझे कॉल तपासा, आतापर्यंतचे एक कॉल केला असं तर गुलाम रहीन आम्ही तुमचे. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यावरून शिवजयंती उत्सव समिती आणि महापालिकेत वाद पेटला आहे.
या वादामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि कार्यकर्त्यांनी उडी घेतल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. 5 वर्षांपासून महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी होत असताना महानगरपालिका कोणतेही पाऊल टाकत नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला. या कार्यकर्त्यांनी थेट महापालिकेत घुसून जोरदार घोषणाबाजी केली, प्रशासनाचा निषेध केला. महापालिकेला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी पैसे नसतील तर मराठा क्रांती मोर्चाला केवळ NOC द्या, आम्ही काम करू, अशी मागणीही मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली. येत्या 19 फेब्रुवारीला जर कामाचा शुभारंभ महापालिकेने केला नाही तर आम्ही करू, असा अल्टिमेटमही त्यांनी दिला. गेल्या 5 वर्षापासून सत्तेत असलेल्या नेत्यांनी पुतळ्याची उंची वाढू दिली नसल्याचे आरोप केल्याने पुतळ्याचा वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात वाघांच्या अस्तित्वावरच गेल्या काही वर्षात प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. असं असताना शुक्रवारी पहाटे काही वन्यजीव पर्यावरण प्रेमींच्या एका चमूला एकाच वेळी मेळघाटात 4 बिबट्यांचं दर्शन झालं. अकोल्यातील काही वन्यजीव प्रेमी नेहमीच जंगलात भ्रमंती करत असतात. शुक्रवारी पहाटे 4-4:30 वाजण्याच्या सुमारास मेळघाटात भटकंती करत असताना मुख्य मार्गावरून एकापाठोपाठ 4 बिबटे त्यांच्या वाहनाच्या पुढे आले आणि रस्त्याच्या कडेनं जंगलात निघून गेले. वाहनांच्या प्रकाशात वन्यजीव प्रेमींनी या प्रसंगाचं मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं. अकोल्यातील मोरणा नदी स्वच्छतेसाठी अकोल्यात मातृशक्ती मोरणा काठी एकवटली होती. निमित्त होतं ते दर शनिवारी अकोल्यातील मोरणा नदी स्वच्छता मिशनचं. जवळपास 5,000 महिलांनी मोरणा स्वच्छता अभियानात आपला सहभाग नोंदवला. 13 जानेवारीपासून दर शनिवारी मोरणा स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी या मोहिमेसाठी पुढाकार घेत जनतेला या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या मन की बात या कार्यक्रमातून या मोहिमेचं कौतुक केलं होतं. या स्वच्छता अभियानासाठी आता अकोलेकरच नव्हे तर जिल्हाभरातून नागरिक सहभागी होत आहेत. या अभियाना अंतर्गत आम्हाला एक प्रेरणा भेटली की आपण दुसऱ्या एरियात जाऊन आपण ते स्वच्छ करायला चाललो तर आपण आपल्या एरियात आपल्या घरापासून हे सुरुवात करायची आहे की आपलं घर स्वच्छ, आपलं शहर स्वच्छ, तर आपलं पूर्ण राष्ट्र स्वच्छ होईल. लहान मुली असोत, अगदी आजी वयातल्या ज्येष्ठ वृद्ध स्त्रिया असोत, सर्वजण आपापल्या शक्तीने त्याचा खारुताईचा वाटा असो किंवा महाकाय भीमाचा वाटा असो, प्रत्येकजण उत्साहाने तितक्याच कमिटमेंटने शेवटपर्यंत ही सफाईचे काम करत होते. आणि हा मेसेज जर त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये दिला की स्वच्छतेचा जो झरा आहे तो मुळात कुटुंबापासून सुरू होतो, तर मला वाटतं भविष्यामधल्या पिढीसाठी आपण अधिकाधिक स्वच्छ नद्या आणि अधिकाधिक स्वच्छ शहर समाज निर्माण करू शकू. राज्यातील विदर्भ असो वा मध्य प्रदेश, छत्तीसगड या संपूर्ण भागात महाशिवरात्रीचा सण शिवक्षेत्री मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध महादेव मंदिरात या निमित्तानं त्रिशूळ अर्पण करून स्थापित करण्याची परंपरा आहे. यंदा या भागात त्रिशूळ निर्मित आणि महादेव क्षेत्री शिवभक्तांचा ओढा सुरू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती येथील एका शिवभक्तानं एका महाकाय त्रिशूळाची निर्मिती केली. 40 फूट उंच, 12 फूट रुंद आणि 800 किलो वजनाचा हा लोखंडी त्रिशूळ 4 कामगारांनी एका महिन्यात तयार केला आहे. भद्रावती शहरातील झाडे प्लॉट येथील लंगड्या मारुती देवस्थानात हा त्रिशूळ स्थापित करण्यात येणार असून त्रिशूळाची मंदिराकडे नेण्याची वाटचाल सुरू झाली. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे असा त्रिशूळ वाहून नेताना विदर्भात महादेवाची गाणी गाण्याची मोठी परंपरा आहे. शिवशंकराची स्तुती करत कठीण अडथळे पार करून तुझ्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना सुखसमृद्धीचा आशीर्वाद दे, असा या गीताचा मतदार्थ आहे. हा बाण आम्ही सगळे मिळून बनवला आहे, मित्र भाई मिळून बनवलेला आहे. आमची भक्ती आहे शंकरावर, शंकराला मानतो, त्याच्यामुळे आम्हाला बनवायचा होता यावर्षी मोठा बाण, म्हणून आम्ही यावर्षी मोठा बाण बनवला. आत्तापर्यंतच्या त्रिशूलामध्ये सगळ्यात मोठा आहे. मिनिमम याची उंची 45 फूट आहे आणि याचा जो घेराव आहे हा 12.5 फूटमध्ये आहे. वजन याचं 800 किलो आहे. 800 किलो. आता चर्चा नको, युद्ध करा, बंदूक कशासाठी आहे, असा संतप्त प्रश्न प्रवीण तोगडे यांनी उपस्थित केला आहे. गावांमध्ये कर्जामुळे शेतकरी मरतोय तर दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानच्या गोळीमुळे सैनिक मरत आहेत. मात्र आता चर्चा नको, आता थेट युद्ध करायला पाहिजे. बंदूक कशासाठी आहेत, किती दिवस मरत राहणार, किती दिवस नुसती भाषणं करणार, त्यामुळे आता थेट युद्धच हवं, असं मत प्रवीण तोगडे यांनी औरंगाबादमध्ये व्यक्त केलं. मैं कहता हूं कि टैंक मिसाइल का उपयोग करके पाकिस्तान पर हमला करो. कब तक हमारे सेना के जवान मरते रहेंगे? और मेरे भाइयों, हमारा एक बेटा गांव में खेती करता है और दूसरा बेटा हमारा सीमा पर है. सीमा पर लड़ने वाले 90% किसान के बेटे हैं. यहां किसान कर्ज से मर रहा है और दूसरा बेटा
सेना पर पाकिस्तान से मर रहा है या हमारे बेटे हैं, हमारे भाई हैं? कब तक मरते रहेंगे और कब तक हम भाषण देते रहेंगे, भाषण नहीं गोलियां चलाओ, टैंक किसके लिए है? मुंबईत सांताक्रूज इथल्या वाकोला परिसरात गटारात भाजी लपवल्या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात कारवाई करण्याचे संकेत पालिकेने दिलेत. याबाबतचं वृत्त झी मीडियानं प्रसारित केलं होतं. झी मीडियाच्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग आली. गटारात भाजी लपवल्या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळते. गटारात भाजी लपवून मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होती. त्यामुळे या फेरीवाल्यांवर कारवाई होणार का याकडे आता लक्ष लागलं. जागतिक कुष्ठरोग दिनाच्या निमित्तानं कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कुष्ठरोगाबाबत जनजागृतीपर रांगोळी रेखाटण्यात आली होती. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारक आणि इतर कर्मचाऱ्यांनी मिळून बोधपर संदेश देणाऱ्या रांगोळ्या रेखाटल्या होत्या. या रांगोळ्यांमध्ये कुष्ठरोगावरील इलाज, त्याबाबत असणाऱ्या गैरसमजुतींबाबत भाष्य करण्यात आलं होतं. कुष्ठरोगाच्या रुग्णांना समाजात आपुलकीची भावना या माध्यमातून निर्माण करण्यासाठी रुग्णालयानं हा छोटासा प्रयत्न केला होता. समाजातील कुष्ठरोगांकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी अशा उपक्रमामुळे निश्चितच मदत होणार आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या बजेटनंतर सर्व विरोधी पक्षांनी जोरदार विरोध करत निषेध सुरू केला. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसनं मोदी शहा जेटलीनं लक्ष केलं. बेकार आहात म्हणून काय झालं, सामोसे तर विकू शकताना असं म्हणत मोदी पकोडे, शहा समोसे, जेटली भजी अशी खिल्ली उडवण्यात आली. 10 फेब्रुवारीला ठाण्यात पकोडा वाटप आंदोलन करणार असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं होतं. मात्र स्थानिक पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली, त्यामुळे हा वाद पेटणार असं चित्र शहरात पसरलं होतं. यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बाजी मारली आणि वेगळ्या जागेवर आंदोलन केलं. ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना वडे आणि समोसे तळून विकायला सांगितले, तसंच मोदी सरकार विरोधात या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार आजपासून कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी या दौऱ्याला वेगळं महत्त्व प्राप्त झाले. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यपद्धतीबाबत राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. महाडिक यांची भाजपशी वाढलेली जवळीक आणि हसन मुश्रीफ यांनी महाडिक यांच्याबद्दल व्यक्त केलेली नाराजी या पार्श्वभूमीवर शरद पवार काही भाष्य करतात का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं. एकीकडे असं चित्र असलं तरी शरद पवार याच दौऱ्यामध्ये धनंजय महाडिक यांच्याकडे चहापानाला जाणार आहेत, त्यामुळे पवार दौऱ्यात नेमकं काय तसपणी करणार, काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. रत्नागिरीच्या समुद्रकिनारी गेल्या 2 दिवसांपासून अद्भुत नजारा अनुभवायला मिळतोय. रात्रीच्या गर्द काळोखात समुद्रात निळ्या लाटा अनुभवायला मिळतात. रत्नागिरी शहराच्या भाटे, मांडवी समुद्रकिनारी लाटांचा अद्भुत नजारा पाहायला मिळतोय. तसंच गुहागरमधील वेळणेश्वर किनाऱ्यावर देखील रात्री असं दृश्य पाहायला मिळते. रात्री काळोख्यात चमकणाऱ्या या निळ्या लाटा पाहण्यासाठी भाटे आणि मांडवी समुद्रकिनारी स्थानिकांसह पर्यटकांची गर्दी होऊ लागली. गेल्या वर्षीसुद्धा रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांवर अशा निळ्या लाटांची अद्भुत दुनिया अनुभवायला मिळाली होती. त्यानंतर यावर्षीसुद्धा हे दृश्य पाहायला मिळतं. विशेष म्हणजे समुद्राकडून किनाऱ्याकडे येणाऱ्या सगळ्याच लाटा अशा निळ्याशार असतात. हे सारं दृश्य अवघ्या काही सेकंदाचं असल्यामुळे हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटक आणि स्थानिकांची धडपड सुरू असते. सातारा जिल्ह्यातील कोळे इथल्या समीर नदाप या युवकाच्या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झाला आहे. समीर नदाप हा युवक 27 अनाथ मुलांचा सांभाळ करतोय. विशेष म्हणजे समीरचे आई, वडील, पत्नी, भाऊ सगळेच त्याला मदत करतात. स्वतःच्या मुलांप्रमाणे तो या सगळ्या मुलांना सांभाळतोय. ही सगळी मुलं कोळे गावातल्या माध्यमिक विद्यालयात आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. समीर नदापनं त्यांच्या या अनाथ आश्रमाचं नाव जिजाऊ ठेवलंय. याबाबतचं वृत्त झी मीडियानं प्रसारित केलं होतं आणि ही बातमी पाहून जिजाऊ आश्रम शाळेला राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झालाय. दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून समीरच्या आश्रमशाळेला मदत दिली. झी मीडियाच्या या सकारात्मक सामाजिकतेचं सर्व स्तरातून कौतुक होते. तसंच मिळणाऱ्या मदतीबद्दल नदाप कुटुंबियांनी झी मीडियाचे आभार मानलेत. जम्मूत भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमचक्री शनिवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरूच होती. दहशतवाद्यांनी 5:05 भारतीय सैन्याच्या छावणीला लक्ष केलं. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 2 जवानांना वीरमरण आलं. लष्कराचे JCO मदनलाल आणि जवान मोहम्मद अशरफ शरीफ हे शहीद झालेत. याशिवाय दहशतवाद्यांच्या गोळीबारात 4 जण जखमी झालेत.
जखमींमध्ये एक जवान आणि लहान मुलीचाही समावेश आहे. सुंजवाईतल्या लष्करी छावणीवर हा हल्ला झाला. यावेळी 3 ते 4 दहशतवादी घुसल्याची माहिती मिळते. दहशतवाद्यांनी यावेळी अंधाधुंद गोळीबार केला, तसंच ग्रेनेड हल्लाही केल्याचं बोललं जातंय. या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली. या घटनेनंतर जम्मूमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. गृहमंत्रालय इथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर छावणीच्या 500 मीटर परिसरातल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्षभरापूर्वी गायक सोनू निगमनं मशिदीत होणाऱ्या अजानविषयी ट्विट केलं होतं. त्यानंतर सोनूवर अनेकांचा रोष उडवला होता. त्यानंतर कुठेतरी हा वाद शमला होता. मात्र काही दिवसांपासून पुन्हा एकदा धार्मिक स्थळांवर होणारा लाऊडस्पीकरचा वापर याविषयी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. यात आता ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी एक ट्विट केलंय, ज्याच्या माध्यमातून त्यांनी सोनू निगमचं एक समर्थन केलंय. फक्त मशिदीवरच नव्हे तर निवासी क्षेत्र असणाऱ्या कोणत्याही धार्मिक स्थळावर लाऊडस्पीकरचा वापर केला जाऊ नये असं मत जावेद अख्तर यांनी या ट्विटच्या माध्यमातून मांडलं. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.